हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या स्मार्टअप इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये महापारेशन म्हणजेच महाट्रान्सपोर्ट टेक्निशियन थ्री व फोर पदाच्या एक्झाममध्ये ज्याप्रमाणे प्रश्न विचारले जातात आणि ज्याप्रमाणे ऑनलाईन एक्झाम घेतली जाते त्याचप्रमाणे आपण ऑनलाईन एक्झामची प्रॅक्टिस घेत आहोत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये महाट्रान्सपोर्ट टेक्निशियन थ्री व फोर प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सेट थ्री आपण पाहणार आहोत यापूर्वी आपण सेट वन व सेट टू पाहिला होता जर तुम्ही ती व्हिडिओ पाहिली नसेल तर तुम्हाला आय बटनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला प्रत्येक वेळेसारखी विनंती करेन जर तुम्ही स्मार्ट इंडिया चॅनलवर नवीन असाल आणि महाट्रान्सकोशी संबंधी कसल्याही प्रकारचा अपडेट मिळवायचा असेल तर स्मार्ट अप इंडिया चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकवर क्लिक करा बेलायकनवर क्लिक केल्यामुळे नवीन व्हिडिओ अपलोड करताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील व्हिडिओला लाईक अवश्य करा मित्रांनो कारण अशा प्रकारची व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रेरणा मिळते तर मित्रांनो या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर याल या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महापारेषांचा हा लोगो दिसेल या लोगोच्या खाली तुम्हाला एक स्टार्ट हे बटन दिसेल त्यावर क्लिक करता तुमची एक्झाम स्टार्ट होईल चला तर मग एक्झाम स्टार्ट करूया तर या ठिकाणी स्टार्ट करताच आपल्यासमोर या ठिकाणी प्रश्न आले आहेत तर एकूण या ठिकाणी पंचवीस प्रश्न सोडवायचे आहेत तर पहिला प्रश्न या ठिकाणी पाहू शकता विद्युत प्रवाहाच्या वहनासाठी आवश्यक असलेल्या प्रेरणेस डॅडॅस म्हणतात विद्युत दाब विद्युत प्रवाह विद्युत विरोध विद्युत मंडळ तर विद्युत प्रवाहाच्या वहनासाठी आवश्यक असलेल्या प्रेरणेस दाब म्हणतात दुसरा प्रश्न या ठिकाणी पाहू शकता विद्युत दाबाचे एकक डॅडॅस आहे वॅट ओहम एम्पियर ओल्ड तर विद्युत दाबाचे एकक होल्ट आहे तिसरा प्रश्न या ठिकाणी पाहू शकता विद्युत दाबाचे सांकेतिक अक्षर डॅडस आहे व्ही ए आर डब्ल्यू तर विद्युत दाबाचे सांकेतिक अक्षर व्ही आहे तिसरा चौथा प्रश्न या ठिकाणी पाहू शकता विद्युत दाबाचे लहानात लहान एकक डॅडस असून मोठे एकक डॅडस आहे मिली होल्ट 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 किलो होल्ट मिली होल्ट किलो सर्व तर विद्युत दाबाचे लहानात लहान एकक मिली होल्ट असून मोठे एकक किलो होल्ट आहे पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू शकता हो एक होम विरोधातून एक एम्पियर प्रवाह वाहत असेल तेव्हा त्या तो ते विरोधाभोवती डेढ़ डैस डा होल्ट दाब असतो एक पॉइंट पांच होल्ट एक होल्ट दोन होल्ट, होल्ट। तो हो एक पॉइंट दोन होल्ट एक होम विरोध एक एम्पियर प्रवाह तो वह विरोधाभोती एक होल्ट पुढील प्रश्न पाहू शकता विद्युत दाब डेढ़ डैस मीटर ने मोजतात वॅट मीटर ने एम्पीयर मीटर ने होल्ट मीटर ने एनर्जी मीटर ने तो विद्युत दाब जे है ते मीटर ने मोजतात पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू शकता स्टँडर्ड वेस्टर्न सेलचा ई एम एफ डॅडॅस होल्ट असतो वन पॉईंट टू होल्ट वन पॉईंट झिरो वन एट थ्री होल्ट वन पॉईंट फाईव्ह होल्टवरील सर्व तर स्टँडर्ड वेस्टर्न सेलचा ई एम एफ वन पॉईंट झिरो वन एट थ्री होल्ट असतो पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू शकता इलेक्ट्रॉनच्या वहनास डॅडॅस असे म्हणतात विद्युत दाब विद्युत प्रवाह विद्युत विरोध विद्युत मंडळ तर इलेक्ट्रॉनच्या वहनास विद्युत प्रवाह असे म्हणतात पुढील प्रश्न पाहू शकता विद्युत प्रवाहाचे एकक डॅश आहे होल्ट ॲम्पियर ओहम वॅट तर विद्युत प्रवाहाचे एकक ॲम्पियर आहे पुढील प्रश्न पाहू शकता विद्युत प्रवाहाचे सांकेतिक अक्षर डॅश हे आहे ए व्ही आर डब्ल्यू तर विद्युत प्रवाहाचे सांकेतिक अक्षर ए आहे तर पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू शकता विद्युत प्रवाहाचे लहानात लहान एकक डॅश असून मोठे एकक डॅडॅस आहे मिली एम्पियर ॲम्पियर ॲम्पियर किलो एम्पियर मायक्रो एम्पियर ॲम्पियर वरील सर्व तर विद्युत प्रवाहाचे लहानात लहान एकक मायक्रो एम्पियर असून मोठे एकक ॲम्पियर आहे पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू शकता एक होल्ड दाबाने एक ओहम विरोधातून जेवढा प्रवाह वाहतो त्यास डॅडडॅस प्रवाह असे म्हणतात एक ॲम्पियर एक होल्ट एक ओहम एक वॅट तर एक होल्ड दाबाने एक ओहम विरोधातून जेवढा प्रवाह वाहतो त्यास एक ॲम्पियर प्रवाह असे म्हणतात पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू शकता विद्युत प्रवाह डॅडडॅस मीटरने मोजतात होल्ट मीटर ॲम्पेअर मीटर वॅट मीटर एनर्जी मीटर तर विद्युत प्रवाह अँपियर मीटरने मोजतात पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू शकता जो प्रवाह सिल्वर नायट्रोजच्या द्रावणातून पाठवला असता एका एक सेकंदात वन पॉईंट वन वन एट मिलीग्रॅम वजनाची चांदी जमा करतो त्यास डॅडडॅस प्रवाह म्हणतात ए सी प्रवाह डी सी प्रवाह एक अँपिअर प्रवाह एक होल्ट प्रवाह जो प्रवाह सिल्वर नायट्रोच्या द्रावणातून पाठवला असता एका सेकंदात वन पॉईंट वन वन एट मिलीग्रॅम वजनाची चांदी जमा करतो त्यास एक ॲम्पेअर प्रवाह असे म्हणतात पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू शकता इलेक्ट्रॉन्स एका ॲटममधून दुसऱ्या ॲटममध्ये व दुसऱ्या ॲटममधून तिसऱ्या ॲटममध्ये डॅट डॅशमुळे जातात बाह्य प्रेरणेमुळे अंतर्गत दावामुळे विद्युत प्रवाहामुळे विद्युत विरोधामुळे तर इलेक्ट्रॉन्स एका ॲटममधून दुसऱ्या ॲटममध्ये व दुसऱ्या ॲटममधून तिसऱ्या ॲटममध्ये बाह्य प्रेरणेमुळे जात असतात पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू शकता विद्युत प्रवाहाच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या घटकास डॅडॅस म्हणतात विद्युत दाब विद्युत प्रवाह विद्युत विरोध विद्युत पॉवर तर विद्युत प्रवाहाच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या घटकास विद्युत विरोध मानतात पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू शकता विद्युत विरोधाचे एकक डॅडॅस आहे होल्ट एम्पियर ओहम वॅट तर विद्युत विरोधाचे एकक ओहम आहे पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू शकता विद्युत विरोधाचे सांकेतिक अक्षर डॅडॅस आहे व्ही ए डब्ल्यू आर तर विद्युत विरोधाचे सांकेतिक अक्षर आर आहे तर पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू शकता विद्युत विरोधाचे लहान एकक असून मोठे एकक डॅडस आहे मायक्रो ओहम मायक्रो ओहम मेगा ओहम किलो ओहम मायक्रो ओहम किलो ओहम तर विद्युत विरोधाचे लहानात लहान एकक मायक्रो ओहम असून मोठे एकक मेगा ओहम आहे पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू शकता एखाद्या विरोधातून एक होल <asteseason>, दाबाने एक एम्पियर प्रवाह नियंत्रित करण्यासाठी लागणाऱ्या विरोधास डॅडॅस म्हणतात एक ओहम रेजिस्टन्स विशिष्ट विरोध वरील सर्व तर एखाद्या विरोधातून एक ओल दाबाने एक अँपियर प्रवाह नियंत्रित करण्यासाठी लागणाऱ्या विरोधास एक ओहम म्हणतात पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू शकता विद्युत विरोध डॅडॅस मीटरने मोजतात होल्ट मीटरने अँपियर मीटरने वॅट मीटरने आणि ओहम मीटरने तर विद्युत विरोध ओहम मीटरने मोजतात पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू शकता एक एक घनाकृती धातूच्या ठोकळ्याच्या समोरासमोरील बाजूतील विरोधास डॅडॅस म्हणतात एक ओहम रजिस्टन्स स्पेसिफिक रजिस्टन्स मायक्रो ओहम तर एक एकक घनाकृती धातूच्या ठोकळ्याच्या समोरासमोरील बाजूतील विरोधास स्पेसिफिक रजिस्टन्स म्हणतात तर पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू शकता विशिष्ट विरोधाचे एकक डॅडॅस आहे ओहम मायक्रो ओहम मिली ओहम किलो ओहम तर विशिष्ट विरोधाचे एकक मायक्रो ओहम आहे तर पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू शकता पॉझिटिव्ह कडून निघालेला विद्युत प्रवाह विरोधामार्फत काम करून निगेटिव्ह कडे पोहचवणाऱ्या मंडळास डॅश म्हणतात कंप्लीट सर्किट शॉर्ट सर्किट ओपन सर्किट वरील सर्व तर पॉझिटिव्ह कडून निघालेला विद्युत प्रवाह विरोधामार्फत काम करून निगेटिव्ह कडे मंडळास कंप्लीट सर्किट असे म्हणतात तर पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू शकता शॉर्ट सर्किटमध्ये डॅश विद्युत प्रवाह वाहतो एक एम्पियर दहा एम्पियर अमर्याद विरोधाच्या किमतीच्या प्रमाणात तर शॉर्ट सर्किटमध्ये अमर्याद विद्युत प्रवाह वाहत असतो तर मित्रांनो आज आपण एकूण पंचवीस प्रश्न सोडवले आहेत तर पंचवीसपैकी पैकी पंचवीस प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर आले आहेत तर मित्रांनो याचे कारण काय की जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवत असल्यामुळे या ठिकाणी सर्व प्रश्न बरोबर येत आहेत तर मित्रांनो तुम्ही देखील जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या वेबसाईटचे लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही सेट वन सेट टू सेट थ्री या ठिकाणी सोडवू शकता तर जितके जास्त तुम्ही या ठिकाणी पेपर सोडवता तितके जास्त तुमची प्रॅक्टिस होईल आणि महाट्रान्सकोच्या टेक्निशियन थ्री व फोर या पदाच्या ऑनलाईन एक्झाममध्ये तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी मार्क मिळू शकता तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आणि तुमच्या काही शंका असतील काही प्रश्न असतील तर कमेंट करून अवश्य कळवा आणि त्याबरोबरच मित्रांनो जर तुम्हाला महाट्रान्सपोर्टशी संबंधी कसल्याही प्रकारचा अपडेट मिळवायचा असेल तर स्मार्ट इंडिया चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकनवर क्लिक करा बेलायकनवर क्लिक केल्यामुळे नवीन व्हिडिओ अपलोड करत व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा मित्रांनो चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम